हॅलो फ्रेंड्स भक्तीज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत बटर चकली ती पण इन्स्टंटवाली दहा ते पंधरा मिनटात रेडी होते आणि ती पण एकदम क्रिस्पी तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी सेम दोन चम्मच बटर ॲड करून घेतलेला आहे सॉल्टेड अनसॉल्टेड कोणताही चालेल आणि तसंच ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे मी तर आता याला थोडी उकळी आल्यानंतर मी काय केलं आहे थोडंसं हिंग ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन वाटी मी पाणी घेतले म्हणून दोन वाटी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर आता ही प्रोसेस उकळी आल्यानंतरच आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि हिंग स्किप नका करू हिंगाने खूप सुंदर टेस्ट येते तर आता मी हे जे काय मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका प्रकारे आपण उखड कशी काढतो तशा प्रकारे याला शिजवून दिलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते पूर्णपणे आणि काय करून घेते ह्याच्यामध्ये मी थोडेसे काळे तीळ ॲड करणार आहेत तर काळे तीळ ह्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते चकलीला तर अवश्य टाका आहे काळे तीळ तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे गॅस बंद करून तर त्याच्यामुळे काय होतं व्यवस्थित शिजली जाते उकड आतल्यात आणि पूर्ण जी बटरची टेस्ट आहे ती पिठामध्ये व्यवस्थित उतरली जाते तर आपल्याला आता काय करायचं का आहे हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच तर कसं मळायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करून आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर चकल्या तुटणार आणि विरगळणार तेलामध्ये चांगल्या नाही होणार तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे चकलीचा जो हा साचा असतो त्याच्याने आपण चकल्या पाडणार आहोत तर आता मी तुम्हाला एक चकली इथे बनवून दाखवते तर व्यवस्थित पडते ही चकली आणि बिना तुटता पडते आणि तेलामध्ये फ्राय केल्यानंतर हे बिलकुल विरगळत नाही आणि व्यवस्थित जशी तशी राहते जसं आपण शेप दिली तेला असतो तसा तर आता तुम्ही बघू शकता मी ते एक चकली रेडी करून घेतलेली आहे आता मी काय करून घेतलं आहे सगळ्या एक एक चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तेलाच्या मिडियम गॅसवर मी या सगळ्या फ्राय करून घेणार आहे तेल जास्त हाय फ्लेमवर नको आहे आपल्याला नाही चकल्या करपून जातील आणि आतून कच्च्या राहतील तर आता एक एक करून मी सगळ्या चकल्या याच्यामध्ये फ्राय करून घेते तर व्यवस्थित यांचा शेप आहे तसाच राहिलेला आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता मी त्या तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर चकल्या झालेल्या आहेत आपल्या तर दिवाळीला अशा प्रकारे नेहमीच्या चकल्या खातोच प्रकारे बटर चकली ट्राय करून नक्की बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा